देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारा बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी धुळे मनपाच्या आरोग्य विभागातील 3 अधिकाऱ्यांसह 1 कंत्राटी कर्मचाऱ्याला काल रात्री उशिरा धुळे शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मनपाचे सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच शिवसेनेने या संदर्भामध्ये अनेक वेळा आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी केली होती। आज अखेर धुळे शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे। धुळे शहर पोलीस ठाण्यात सहायुक्त नारायण पंडित सोनार, सहायुक्त महानगरपालिका धुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी की काही केंद्रावर बनावट प्रमाणपत्र देण्यात आले लस दिल्याबाबतचे। त्यामध्ये आम्ही तपासात आतापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि उर्वरित तपास आमचा सुरू आहे। तपासात अजून तसं आम्हाला त्याबाबत नाही सांगता लगेचची लगेच, कारण तपास चालू असल्या कारणाने, परंतु त्यात आता सध्या तरी यांचा सहभाग निश्चित झाल्याने डॉक्टर महेश माधवराव मोरे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यानंतर प्रशांत गोविंद पाटील ते पण वैद्यकीय अधिकारी आहेत, आणि उमेश रवींद्र पाटील हे आणि अमोल सुनील पात्रे असे 4 लोक अटक केलेले आहेत। यात विशेष म्हणजे धुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे। या सोबतच या प्रकरणात कोण कोणत्या प्रतिनिधींचा समावेश आहे याची देखील चौकशी करण्याची मागणी आता शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। बोगस लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा शिवसेनेच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती अतिशय मोठी आहे। या घोटाळ्यामध्ये प्रमुख जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी शिवसेनेने मनपाच्या प्रवेशद्वारावर आक्रमक आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून आज महानगरपालिकेने अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून याच्यातील मोठ्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस चौकशीमध्ये याच्यामध्ये आज 4 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये पालिकेचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे आहेत, डॉक्टर प्रशांत पाटील आहेत, एक आरोग्य कर्मचारी म्हणून गणेश पाटील नामक एक कर्मचारी आहे आणि अमोल पात्रे नावाचा एक कंत्राटी कर्मचारी, असे 4 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। हे जे कृत्य आहे हे जरी आज वरकरणी छोटं वाटत असलं तरी हा अत्यंत मोठा घोटाळा आहे। याला तुम्ही देशद्रोही कृत्य म्हणू शकता। त्याच्यामुळे ही संघटित गुन्हेगारी कायदा आणि देशद्रोहाअंतर्गत यांच्यावर पुढच्या कारवाया झाल्या पाहिजेत अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत। हा घोटाळा उघडकीस आणताना आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, अनेक अडचणींना तोंड देत आम्ही याच्यातले अनेक गोष्टी गोळा केल्या। आम्ही पोलीस प्रशासनालाही या बाबतीत मदत करत आहोत, परंतु याच्यामध्ये याच्या पुढे जाऊन याच्यात जे कोणी धेंड मोठे धेंड अजून असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण याच्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीलाच लेखी दिलं होतं की आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने हा घोटाळा केलेला आहे, परंतु पालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये येऊन पालिका प्रशासनाने याच्यातील मोठ्या धेंडांना वाचवण्यासाठी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शिवसेनेचा रेटा आणि सर्व प्रसार माध्यमांनी यावर वेळोवेळी केलेली मदत आणि टाकलेला प्रकाश होत यामुळे हा घोटाळा उघडकीस आलेला आहे। यातील 4 प्रमुख आरोपींना आज अटक झालेली आहे। यात आणखी कोण कोण हे धेंड अटकलेले आहेत यांचा देखील पाठपुरावा करून पोलीस प्रशासनाने याच पद्धतीने असं सूक्ष्म प्लॅनिंगने व्यवस्थित तपास करून यातील प्रमुख आरोपींना अटक करावी अशी या पुढच्या काळात आमची मागणी आहे। येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणी काय कारवाई होते आणि अजून कोण कोणाचा समावेश आहे या प्रकरणांमध्ये हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।